भारताची फुलराणी सायना नेहवालला दोन सरळ सेटमध्ये पराभूत करत नागपूरच्या मालविका बनसोडने इतिहास निर्माण केला आहे तिच्या या विजयामुळे बॅडमिंटनमध्ये सायना पी व्ही सिंधू यांच्यानंतर देशासाठी ऑलिम्पिक मेडल जिंकण्याकरिता नवीन पिढी सज्ज असल्याचे मालविकाने दाखवून दिले आहे मूळची नागपूरची असणारी मालविका बनसोड हिने इंडियन ओपन बॅडमिंटन टुर्नामेंटमध्ये इतिहास घडवला असून वीस वर्षाच्या मालविकाने सायना नेहवालला पराभूत करत बॅडमिंटन जगतामध्ये खळबळ उडवून दिली आहे मालविकाने सायनाला एकवीस सतरा आणि एकवीस नऊ अशा सरळ दोन सेटमध्ये पराभूत केले असून जागतिक क्रमवारीत सायना पंचवीसाव्या तर मालविका एकशे अकराव्या क्रमांकावर आहे मालविकाच्या या यशाबद्दल महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष आणि विश्वराज ग्रुपचे प्रमुख अरुण लखानी यांनी तिचे अभिनंदन केले आहे लखानी यांनी दोन हजार एकोणवीसपासून मालविकाची मदत देखील केली आहे मालविकाबद्दल बोलताना लखानी म्हणाले की मालविकाने मिळवलेले यश प्रचंड मोठे आहे पण ते अनपेक्षित नक्कीच नाही तिच्यात प्रचंड क्षमता आहे मोठ्या स्तरावरील स्पर्धा खेळून देशाला गर्व वाटेल अशी कामगिरी करण्याची तिची क्षमता आहे तिचे भविष्य उज्ज्वल आहे तसेच मालविकाचे प्रशिक्षक संजय मिश्रा आणि तिच्या आईवडिलांच्या अथक परिश्रमाचे हे फळ आहे मालविका ही महाराष्ट्राची एक उदयोन्मुख बॅडमिंटन स्टार असून अंडर तेरा आणि अंडर सतरा या राज्यस्तरीय स्पर्धा तिने जिंकल्या आहेत दोन हजार अठरामध्ये जागतिक ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेसाठी तिची भारतीय संघात निवड झाली होती दोन हजार अठरामध्येच तिने साऊथ एशियन बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये विजयही मिळवला होता तर दोन हजार एकोणवीसमध्ये तिने ऑल इंडिया सिनियर रँकिंग टुर्नामेंटमध्येही विजय मिळवला होता तर दोन हजार एकोणवीसमध्ये मालविकाने मालदीव्ज आंतरराष्ट्रीय फ्युचर सिरीज स्पर्धाही जिंकली होती